नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत निवेदन सादर केले आहे नांदगाव शहरातील शाळा कॉलेज सुटल्यानंतर काही टवाळखोर मुले यांचा शाळा कॉलेज यांच्याशी कुठलाही संबंध देखील नाही असे मुलं समुदाय ग्रुप करून मुलींची छेड काढत असतात अशा मुलांवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच नांदगाव कॉलेज जवळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परत पोलीस चौकी स्थापन करावी व रोड समाचार घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा अशा मुलांना स्टाईलने धडा शिकवत व पुढील होणाऱ्या परिणामात सर्वस्वी जबाबदार पोलीस विभागाची असेल सदरच्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला माजी तालुकाध्यक्ष रेखाताई शेलार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुका सचिव अभिषेक विघे श्रुती सोनवणे विद्यार्थी सेना कॉलेज नांदगाव अहिरे नांदगाव शहराध्यक्ष मयूर खरोटे इत्यादींच्या निवेदनावर सह्या असून निवेदन देण्याची वेळ हे उपस्थित होते एमसीएन न्यूज करिता मुक्ताराम बागुल नांदगाव